पांडुरंगाचं वर्णन करणारे जसे वेदमंत्र आपल्याला पाहायला सापडतात, तशी स्मृती वाक्य बघा. स्मृतीमध्ये आपण गीतेचा जो विचार करा ना, ईश्वर गीता ब्रह्मसूत्र भाषामध्ये ज्या ज्या ठिकाणी स्मृतीचा उल्लेख येतो त्या त्या ठिकाणी आचार्याने स्मृती वाक्य म्हणून बहुतेक गीतेचंच प्रमाण दिले. म्हणजे गीता ही सर्वश्रेष्ठ स्मृती आहे हे आचार्याने मान्य केलं. मग आपल्याला त्या स्मृतीतून आपल्याला परमात्म्याच्या संबंधानं काही वर्णन मिळतं का? बघा पांडुरंगाच्या संबंधानं मिळतं. हाच पांडुरंग सगळ्या जगाला बाहेरून आणि आतून व्यापणारा आहे असे वर्णन गीतेतून आपल्याला मिळतं. बाहेरून व्यापणारा हाच आहे. तेराव्या अध्यायाचा तो श्लोक बघा. तेराव्या अध्यायाचा बहुतेक तेरावा श्लोक आहे. सर्वतः पाणी पादंतत सर्वतोक्षी शिरोमुखम सर्वत श्रुतिमान लोके सर्व आवृत्य तिष्ठती 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 शब्दाला महत्व आहे. सर्वत पाणी पादंतत त्याला सगळ्या बाजून हात पाय आहेत. सर्वतोक्षी शिरोमुखम त्याला अक्षी डोळे शिरोमुख सर्व बाजूने आहेत. सर्वत श्रुतिमत ते सगळ्या बाजूने कान असलेलं ते दैवत आहे. आणि लोके सर्व आवृत्य तिष्ठती जगामध्ये सगळ्याच्या सगळ्या पदार्थांना व्यापून तो परमात्मा उभा आहे. सगळ्याच्या सगळ्या जगाला व्यापून तो परमात्मा उभा आहे म्हणलं तर परमात्मा पांडुरंगाचं वर्णन झालं. काय भगवद्गीतेवर जे अनेक टीका आपल्याला पाहायला सापडतात की नाही, त्याच्यामध्ये कर्नाटकातले रमावल्लभदास नावाचे परमात्मा पंढरीनाथाचे मोठे भक्त होऊन गेले. पांडुरंगाच्या संबंधाने त्यांनी खूप छान सुंदर रचना केलेली आपल्याला पाहायला सापडतात. खूप गोड पद आहेत त्यांचे. तर त्या रमावल्लभदासांनी गीतेवर एक टीका लिहिली. पांडुरंगाच्या शिवाय दुसऱ्या देवाला ते मानतच नाहीत. रमावल्लभदासाची ही एकनिष्ठा आहे. आणि या एकनिष्ठेपोटी रमावल्लभदासांनी ज्या ज्या ठिकाणी स्था धातूचा प्रयोग करून कोणतं ते रूप गीतेत आलं त्या ठिकाणी पांडुरंगच सांगितलेलं आहे असं स्पष्ट लिहिलंय. सर्व आवृत्ते तिष्ठते म्हणलं की ते म्हणतात परमात्मा पंढरीनाथाचं वर्णन आहे. हे तशी परमात्मा पंढरीनाथाची बाह्य व्याप्ती सांगणारं हे वचन आहे. आंतरव्याप्ती सांगणारं वचन 18व्या अध्यायात म्हणे ईश्वर सर्व भूतानां हृद्देशे अर्जुन तिष्ठती. हृद्देशे तिष्ठती म्हणलं तिष्ठती म्हणलं की उभारायला की पांडुरंगाला, आणि हृद्देश तिष्ठती म्हणलं की अंतर्व्याप्ती आली. सर्व आवृत्ते तिष्ठती म्हणलं की बाह्य व्यापून असलेला परमात्मा पंढरीनाथ दिसला. आणि आतून व्यापून असणारा परमात्मा पंढरीनाथ पाहायचा झाला तर ईश्वर सर्व भूतानां हृद्देशे अर्जुन तिष्ठती. समम सर्वेषु भूतेषु तिष्ठंतम परमेश्वरम सर्व भूतांच्या ठिकाणी समानतेनं स्थित असलेला तो परमात्मा. तिष्ठंत म्हणलं की पांडुरंग आहे. सर्व भूतांच्या अंतर्यामी रूपातही तोच आहे. सर्व जगाला बाहेरून व्यापणाराही तोच परमात्मा पंढरीनाथ आहे. हे तिष्ठती तिष्ठती तिष्ठंतम या स्था धातूच्या रूपातून आपल्याला गीतेनं दाखवून दिलं. म्हणजे स्मृती ग्रंथातून पांडुरंगाचं वर्णन आहे आपल्याला लक्षात घेता येते. पुराणाचा विचार जर आपल्याला करायचा झाला तर अनेक पुराणामध्ये परमात्मा पंढरीनाथाचं वर्णन आहे. आपल्यासमोर आताही दोन तीन पुराणं आहेतच आहे ना. स्कंद पुराणातला परमात्मा पंढरीनाथाचा महिमा, विष्णू पुराणातला, त्याच्यानंतर पद्मपुराणातला पांडुरंगाचा महिमा, या ठिकाणी सगळ्या ठिकाणी आपल्याला पांडुरंगाचं वर्णन पाहायला सापडतं. इतिहासाचा विचार करा. इतिहासामध्ये रामायण आणि महाभारत दोनच ग्रंथ येतात बरं का. इतिहासाचा विचार जर आपण केला तर रामायणाची जे अनेक प्रकार आहेत त्याच्यात आनंद रामायणामध्ये रामराय यात्रा करता करता पंढरी क्षेत्राला आल्याचं वर्णन आहे आनंद रामायणामध्ये. इतिहासाने रामायण पंढरी क्षेत्राचं वर्णन केलं, पांडुरंगाचं वर्णन केलं असं त्याच्यातून म्हणता येत आपल्याला. माणसं विचारतात आपल्याला की पांडुरंग हे तर भगवान श्रीकृष्ण परमात्मा या ठिकाणी आले असं तुम्ही सांगता, श्रीकृष्णाचं हे रूप आहे म्हणता, आणि रामराय तर त्याच्या आधी झालेले, हे कसं जमायचं? रामराय अगोदर झालेले असताना ते पांडुरंगाची यात्रा करायला येतात असं कसं झालं? असं कोणी जर विचारलं तर त्याला उत्तर आहे की बाबा कोणत्याही या घटना अनादी पद्धतीच्या असतात आणि त्याच्यामुळं रामरायाच्या अगोदर पांडुरंगराय नव्हते असं नाही. आपल्याला हे जे मी स्कंद पुराणातलं महात्मा माझ्या समोर आहे ना, या स्कंद पुराणातल्या महात्म्यामध्ये असं एक वर्णन आपल्याला पाहायला सापडतं की बलराम दादा तीर्थक्षेत्राची यात्रा करायला निघाले आणि त्या तीर्थक्षेत्राच्या यात्रेमध्ये बलराम दादा पंढरपूरला आले. पंढरपूरला आल्यानंतर त्यांनी पांडुरंगाचं दर्शन घेतलं. पांडुरंगाचं दर्शन घेतल्याच्या नंतर पांडुरंगाच्या हृदयावर काही अस्पष्ट अक्षरं त्यांना दिसायला लागली. ती अक्षरं त्यांना वाचता येणार म्हणून बलराम दादानी पंढरपूरला मुक्काम केला. चंद्रभागेच्या पाण्याचं सेवन करून त्यांनी या ठिकाणी राहून पंढरपूरला तप केलं आणि तपाच्या नंतर त्यांना दिव्य दृष्टी प्राप्त झाल्यावर पुन्हा ते पांडुरंगाच्या दर्शनाला गेले तेव्हा हृदयावरची अक्षर वाचताली नाही परब्रह्म तत्व लक्षात आलं. हे वर्णन आहे. कोण यात्रेला गेला? बलराम दादा. बलराम दादा कोण आहेत?
श्रीकृष्णाचे मोठे भाऊ. तर श्रीकृष्णाचे मोठे भाऊ असलेले बलराम दादा या ठिकाणी यात्रा करत आले, ते पांडुरंगाला ओळखू शकले नाहीत, असं होऊ शकतं? हे कसं झालं? तर हे परमात्मा पंढरीनाथ नावाचं दैव हे पांडुरंगाचं श्रीकृष्ण रूपामध्ये या ठिकाणी येणं झालं वगैरे वगैरे, मध्ये घडलेली लीला आहे. त्याच्याही पूर्वी परमात्मा पंढरीनाथ या स्थानावर अनादि अनंत अशा पद्धतीचं परमात्मा पंढरीनाथाचं पंढरी वास्तव्य जर आपण स्वीकारलं तरी घटना घडली तेव्हापासूनच पांडुरंग इथे आहेत असं म्हणायचं कारण नाही, ते इथे आहेतच. कोणत्या देवाच्या बाबतीत ते वृंदावन क्षेत्राचं महात्म्य सांगताना म्हणले पा, वृंदावनम परित्यज पदमेकन्न गच्छते क्षणमेकन्न गच्छते, वृंदावनाचा त्याग करून एक पाऊल भरही आणि एक क्षणभरही परमात्मा बाजूला जात नाही, सरासर्व काळ वृंदावनामध्ये कायम परमात्माचं वास्तव्य आहे, श्रीकृष्णाचं वास्तव्य आहे. आणि आता श्रीकृष्णाचं कायम वास्तव्य वृंदावनामध्ये आहे म्हणल्याच्या नंतर श्रीकृष्ण परमात्मा त्या वृंदावन क्षेत्रात ज्यावेळेला संचार करत होते त्यावेळेला त्यांचा संचार माना ना, वास्तव्य माना ना, माग पुढे कसं मानणार आहात असं कोणी विचारलं तर त्याला उत्तर असं आहे की बाबा अनादि अनंततेनं परमात्म्याचं त्या ठिकाणी वास्तव्य आहे. तसं पंढरी क्षेत्रामध्ये पांडुरंगाचं अनादि अनंततेनं वास्तव्य आहे. मध्ये घडलेल्या घटनामध्ये ते कधीतरी आले गेल्याचं तुम्हाला दिसत जरी असलं तरी ते आले गेले लीला आहे, फक्त दाखवण्यापुरती लीला आहे, कायमचं राहणं इथंच आहे त्यांचं. असं परमात्मा पंढरीनाथाचं कायम राहणं इथं असलं म्हणून मग रामराय तिथं आले, रामरायांना पांडुरंगाचं दर्शन झालं, बलरामदायला तिथं आले, त्यांनी भगवंताचं पांडुरंगाचं दर्शन घेतलं, हे सगळं संगतवार होतं. हे कुठं सांगितलं गेलं? इतिहासात सांगितलं गेलेलं पांडुरंगाचं महात्म्य आहे. श्रुतीनं वर्णन केलं, स्मृतीनं पांडुरंगाचं वर्णन केलं, पुराणाने वर्णन केलं, इतिहासाने वर्णन केलं, आपल्या संत महात्म्याने केलं, लागल तेवढी वर्णन केली. म्हणजे वेद बोधित देव पंढरी क्षेत्रामध्ये आहे. तीर्थक्षेत्रत्व प्राप्त होण्याची जे निकष आपण विचारात घेत होतो त्याच्यातला पहिला निकष काय होता? तिथं वेदबोधित देव असला पाहिजे, वेदबोधित देव आहे. एक ऋग्वेदातला मंत्र आहे आणि त्या ऋग्वेदातल्या मंत्रात प्रश्न आहे आणि त्या प्रश्नाला उत्तर तैत्तिरीय आरण्यक उपनिषदामध्ये आपल्याला पाहायला सापडतं. प्रश्न इथे, उत्तर तिथे आहे. जसं ऐसे कैसियाने भेटती ते साधू, नाथ महाराजांनी प्रश्न विचारावा, मग त्याच्यानंतर तुकाराम महाराजांनी ऐसे ऐसियाने भेटती ते साधू उत्तर द्यावं की नाही, प्रश्न एकाचा उत्तर एकाच, तसा प्रकार तिथं आहे. प्रश्न आहे ऋग्वेदातला आणि उत्तर मिळतं तैत्तिरीय कारण्यामध्ये. त्याच्यात असं आहे, प्रश्न असा विचारला गेला की किंतद वनम कौस वृक्ष आस येतो द्यावा पृथ्वी निष्ठ तक्षो, असं कोणतं वन आहे, असा कोणता वृक्ष आहे की त्या वृक्षाला तासून त्या वृक्षाच्या पासूनच हे सगळंच्या सगळं जग निर्माण केलं गेलं. शहाण्या माणसाने त्याच्या संबंधाने प्रश्न विचारावा आणि असा तो वृक्ष सगळ्याच्या सगळ्या जगाला चहुबाजूने धारण करून उभा आहे असं वर्णन पडलं त्या मंत्रामध्ये, बरं का? तद्यत अध्यतिष्ठत भुवनानी धारयन, सगळ्याच्या सगळ्या भुवनाचं धारण करून ते तत्व उभा आहे. असा वृक्ष कोणता, असं वन कोणतं, तैत्तिरीय कारण्यामध्ये तसं तैत्तिरीय ब्राह्मणामध्ये तसं उत्तर देताना असं म्हणलं गेलं, ब्रह्मतद वनम ब्रह्मस वृक्ष आस, ते वन ब्रह्मच आहे, तो वृक्ष ब्रह्मच आहे, त्या ब्रह्म नावाच्या वृक्षालाच तासून हे सगळ्याच्या सगळं जग निर्माण केलं गेलं. आणि शहाण्या माणसाने ते जे ब्रह्म नावाचं वृक्ष अरण्य तत्व आहे जे सगळ्याच्या सगळ्या भुवनाला धारण करून उभं आहे त्याच्या संबंधानंच ज्ञान संपादन करावं हे उत्तरात सांगितलं गेलं. म्हणजे प्रश्नाच्या पद्धतीनं सुद्धा परमात्मा पंढरीनाथाचं अध्यतिष्ठत ते अधिउपसर्गपूर्वक असलेलं भूतकालीन अत्यतिष्ठत अतिष्ठत हे घेतलं तरी आपण त्याच्यातून परमात्मा पंढरीनाथाचं वर्णन लक्षात घेऊ शकतो. एक मंत्र असा आला की त्या परमात्म्याने भगवान महाविष्णूंनी सगळ्या दिशातून आपले दोन्ही हात फिरवून सगळी संपत्ती जमा करावी आणि ती सगळी संपत्ती आपल्या हातात धारण करून सगळ्या जग आमच्यासारख्या भक्ताला देत राहावं असं एक मंत्र आहे. काय वर्णन केलं? परमात्म्याने आपल्या दोन्ही हाताने सगळ्या दिशांमध्ये ते हात फिरवून सगळी संपत्ती जमा करावी आणि ती सगळी जमवलेली संपत्ती आपल्या हातात ठेवून परमात्म्याने सगळ्या जगाला ती वाटत राहिली पाहिजे, वाटत राहावी, आमच्यासारख्या भक्ताला ती देत राहावं, परमात्म्याने ती दिली पाहिजे असं वर्णन आहे. मंत्राच्या अक्षरात तर माझ्या लक्षात नाहीत, मला सांगता येणार नाहीत, मी सांगू शकतो पण मिळतील मला, एवढंच सध्या तर विश्वास ठेवून मान्य करा.
त्या भगवान महाविष्णूंनी 10 दिशांमध्ये आपले हात फिरवून सगळी संपत्ती जमा करून आपल्या हातात घ्यावी, धरून ठेवावी आणि आमच्यासारख्या भक्ताला ती द्यावी. हे वर्णन कोणाचं? हे पांडुरंगाचंच वर्णन आहे. कारण का दोन्ही हातामध्ये संपत्ती भरपूर घेऊन बसलेला पांडुरंगाचं आहे. पांडुरंगाच्या दोन हातात असेल ते आयुधाचा विचार करा. एका हातामध्ये शंख आहे, एका हातामध्ये भगवंताच्या कमळ आहे. कमळ म्हणजे काय आणि शंख म्हणजे काय याचं जगद्गुरु शंकराचार्याने ब्रह्मसूत्रात जो अर्थ लावला तो बघा. कम अलम, कम नाम सुखम, अलम नाम पर्याप्तम, यस्मिन तत् कमलम. अलम म्हणजे भरपूर, कम म्हणजे सुख. त्याच्यामध्ये भरपूर सुख आहे त्या तत्वाला म्हणतात कमल. आणि भरपूर सुख म्हणजे 10 दिशात असलेली ब्रह्मसंपत्ती ती एका हातात देवाच्या देवाने धारण करून ठेवलेली. दुसऱ्या हातामध्ये काय? शंख. शम नाम सुखम, खम नाम आकाशम. ते शम खम ते कम ब्रह्म खम ब्रह्म या दोन श्रुती वाक्याच्या संबंधाने अर्थ लावताना आचार्य असा अर्थ लावला पा. कम नाम कम खम, कम ब्रह्म खम ब्रह्म असे दोन मंत्र आले. खम म्हणजे आकाश आणि कम म्हणजे सुख. ज्या सुखाला आकाशासारखी व्यापकता आहे त्याला म्हणा ब्रह्म, आणि ज्या आकाशाला सुखपूर्णता आहे त्याला म्हणा ब्रह्म. नुसतं आकाश म्हणले असतं ते सुखपूर्ण जर नसतं म्हणजे क विशिष्ट ख व ख विशिष्ट जे क त्यालाच ब्रह्मरूपता आहे. नुसत्या क लय ब्रह्मरूपता नाही कारण ते विषय सुखातही जाऊ शकतं, आणि नुसत्या ख लय ब्रह्मरूपता नाही कारण ते भूत आकाशामध्ये जाऊ शकतं. ख म्हणजे आकाश ते भूताकाशही ठरू शकतं, पण जे क विशिष्ट ख आहे म्हणजे सुख परिपूर्ण अशा पद्धतीचे जे व्यापक आकाश आहे त्याला म्हणतात ब्रह्म. व्यापकताही असली पाहिजे आणि सुखरूपताही असली पाहिजे. सुखाला व्यापकता असावी आणि व्यापकाला सुखरूपता असावी ते ब्रह्म आहे. हे कम खम ब्रह्माच्या बद्दल जसं चिंतन करता आलं तिथं कम म्हणजे सुखम आहे आणि इथं शम म्हणजे सुखम असं शंखमचा विचार करत असताना शम म्हणजे सुखम आणि खम म्हणजे शंख देवाने धारण केला म्हणजे काय केलं? शम म्हणजे सुख, ख म्हणजे व्यापक. सुख व्यापक पद्धतीचं असलेलं किंवा व्यापक असलेलं आकाशासारखं तर सुखरूप असलेलं म्हणजे ब्रह्म. कमलम म्हणजे ब्रह्मच आहे आणि शंख म्हणजे ब्रह्मच आहे. असं सगळ्या जगामध्ये असलेली संपत्ती त्या संपत्तीच्या रूपात असलेला परमात्मा शंख आणि कमलम या दोन रूपाने परमात्म्याने आपल्या दोन हातामध्ये धरून ठेवलेला आहे. आणि भक्त मागायला लागले की त्यांना तो देणारच आहे ते ब्रह्मसुख सगळंच्या सगळं. म्हणजे वेद मंत्रातून आपल्याला परमात्मा पंढरीनाथाचं जे वर्णन पाहायला सापडतं ते अशा वेगळ्या वेगळ्या पद्धतीने पाहायला सापडतं. परमात्मा पांडुरंगाचं वेदाने वर्णन केलं, पुराणाने सांगितलेलं असं खरं तीर्थ पाहिजे म्हणतो आपण. तीर्थक्षेत्र येण्याकरता दुसरा निकष काय? पुराणाने सांगितलेलं तीर्थ तिथे असलं पाहिजे. आपली चंद्रभागा पुराण बोधित तीर्थ आहे. चंद्रभागेचं वर्णन पुराणामध्ये आपल्याला पाहिलं. भागवताचा पंचमस्कंध जर आपण पाहिला तर तिथे भूगोलाची जी वर्णन आपल्याला पाहायला सापडतात त्याच्यात भरत वर्षातून वाहणाऱ्या पवित्र नद्यांचा जो उल्लेख आहे त्या पवित्र नद्यांच्या उल्लेखामध्ये भीमरथी हेही नाव आहे आणि चंद्रभागा हेही नाव आहे. चंद्रभागा हे नाव आपल्या चंद्रभागेला उद्देशून नाही, कारण आपली पंढरपूरची जी चंद्रभागा आहे तिला फक्त पंढरीतच चंद्रभागा नाव आहे, ती इतरत्र भीमरथी आहे, भीमा आहे ती. म्हणून भीमेचा उल्लेख भीमरथी या पद्धतीने असलेला जो उल्लेख आहे जगद्गुरु शंकराचार्यांनी महायोगपीठे तर ते भीमरथ्या असा भीमानदीचाच उल्लेख केलेला आपल्याला पाहायला सापडतो. हे भीमरथीच्या तीरावर असलेलं क्षेत्र म्हणजे भीमरथी भागवतात पंचमस्कंदात वर्णित तीर्थ महापुराणाने वर्णन केलेलं तीर्थ झालं. वेदबोधी देव पंढरीला आला, महापुराणाने वर्णन केलेलं अशा पद्धतीचं तीर्थ पंढरीमध्ये आपल्याला उपलब्ध झालं. संतांनी पंढरी क्षेत्राचा महिमा गायलाय की नाही किती सांगावा. ज्ञानोबारायापासून वर्तमानकालीन साधू पुरुषांच्या पर्यंत सगळ्याच्या सगळ्या साधू पुरुषांनी पंढरीनाथाचा महिमा वर्णन केलाच ना, पंढरीचा महिमा वर्णन केलाच ना. पंढरपूर क्षेत्राचा महिमा किती वर्णन करतात ज्ञानोबाराय, किती तुकाराम महाराजांनी वर्णन केलं. जगात अनेक तीर्थ जरी असले तरी पंढरी सारखं क्षेत्र दुसरीकडे कुठेही नाही. सगळ्या संतांनी सांगितलं की नाही बघीचा तीर्थ घडती एक I'm
असं पंढरीसारखं तीर्थक्षेत्र दुसरीकडे कुठेही नाही, कुठेही नाही. उदंड पाहिले, उदंड ऐकिले, उदंड वर्णले क्षेत्र म्हणून ऐसे चंद्रभागा, ऐसे भीमातीर, ऐसा विटेवर देव कोठे, ऐसे संत जन, ऐसे हरिदास, ऐसा नामघोष सांगा कोठे, कुठेही दिसलं नाही, कुठेही दिसलं नाही. उदंड पाहिले, उदंड ऐकिले. अनेक लोक तीर्थक्षेत्राची यात्रा करून तुकाराम महाराजांच्या दर्शनाला आले. महाराजांनी त्यांना विचारलं, तुम्ही उदंड तीर्थक्षेत्र पाहून आलात, आम्ही मात्र उदंड ऐकिले. लोक विचारतात ना, महाराज कधी पाहून आले होते, मग उदंड पाहिले कसं म्हणतात, त्याला हे उत्तर देता येतं आपल्याला. अनेक तीर्थक्षेत्र फिरून पाहून आलेल्या लोकांना महाराजांचं बोलणं आहे, तुम्ही पाहिले आम्ही ऐकिले. किंवा आम्हीच पाहिले म्हणायचं असेल, नामदेवराच्या रूपामध्ये पाहिलेही आहे. तुकाराम महाराज नामदेवराशीच अवतार आहेत ना, त्याच्यामुळे उदंड पाहिले, त्यावेळेला पाहून आलो बाबा, आता मात्र उदंड ऐकिले. उदंड वर्णिले क्षेत्र महिमे, अनेक तीर्थक्षेत्राचा महिमांग वर्णन केला, भरपूर वर्णन केलं म्हणे, पण ऐसी चंद्रभागा कुठेही नाही, ऐसे भीमातीर कुठे का सांगा, नाही नाही. ऐसा विटेवर देव कोठे, विटेवर उभा राहून भक्ताची वाट पाहणारे देव जगामध्ये दुसरीकडे कुठे पाहायला मिळेल का, नाही नाही. भक्त दर्शनात आल्यावर पडदा लावून बसणारे देव सगळीकडे, हो पडदा पडला की मग थांबावं लागतं आपल्याला. पण इथं कसं आहे, देव वाटच लगत बसतो, या बाबा या या या, मला विसरू नका म्हणणारा देव. आषाढी कार्तिकी विसरू नका माझं म्हणणारा देव कुठे आहे, कुठे आहे, या बाबा ना, मला विसरू नका. कोण म्हणतो, कोणता देव म्हणतो सांगा ना, कुठे देवाने अशी भाषा वापरली आहे. सगळ्या ठिकाणी त्याला आपण विसरायचं नाही एवढाच नियम आहे हो, पण त्याला त्यांना आपल्याला म्हणावं मला तुम्ही विसरू नका. ही करुणा दुसरीकडे कुठे पाहायला सापडतच नाही भगवंताची. पंढरला आहे, पंढरीला आहे, पंढरपूरला आहे. म्हणजे पंढरी क्षेत्र कसं झालं, इतरत्र कुठेही नाही अशा पद्धतीचं एक क्षेत्र आहे असं तुकाराम महाराज वर्णन करतात. म्हणजे काय झालं, साधूंनी या क्षेत्राचा महिमा गायला. म्हणजे तीर्थक्षेत्रत्व प्राप्त होण्याकरता जे निकष तीन तीन सांगितले ते पंढरीला लागू पडले. वेदबोधित देव असणे एक, पुराणबोधित तीर्थ असणे दोन, संतांनी या क्षेत्राचा महिमा वर्णन केलेला असावा तीन, या तीन निकषाने संपन्न असलेलं जे क्षेत्र त्याला म्हणायचं तीर्थक्षेत्र. त्या दृष्टीने पंढरीकडे पाहिलं, पंढरी तीर्थक्षेत्र आहे. आणि या पंढरी क्षेत्रामध्ये परमात्म्याचं येणं झालं, पांडुरंग रूपामध्ये भगवंताचं येणं झालं, त्या संदर्भात एक कथा आहे. पांडुरंगाचं येणं पुरला जे झालं त्याबद्दल दोन वर्णन आपल्याला पाहायला सापडतात. गोकुळातूनही आला म्हणतात संत महात्मे, आणि हा द्वारकेहूनही आला म्हणतात. द्वारकेचे केणे आले याची ठाया, पुढे भक्तराया चोजवित, हे वर्णन आहे द्वारकेचा. द्वारकेतून परमात्मा आला असे वर्णन आहे. आणि पुंडलिकाच्या भावार्थ गोकुळी होणे झाला येता, निजात प्रेम भक्ती भक्ता घ्या घ्या आता म्हणत असे, पुंडलिका करता म्हणून गोकुळातून परमात्मा आला असे वर्णन आहे. गोकुळातून आला हे आहे, द्वारकेतून आला हे आहे. आणि या दोन्हीला आधार आपल्याला पुराणातून पाहायला सापडतात. पद्मपुराणातली कथा पाहिली तर द्वारकेतून आला, आणि स्कंद पुराणातली कथा जर पाहिली तर हा गोकुळातून आला. स्कंद पुराणातली कथा सुरुवातीला सांगतो, मग पद्मपुराणातली कथा सांगतो. काय झालं, असित पुरा द्वापरांते, भगवान शंकर सांगायला लागलेत, असित पुरा द्वापरांते पुंडरीको महामुनी. द्वापर युगाच्या शेवटच्या काळामध्ये पुंडरीक नावाचा एक महामुनी होऊन गेला. हा कसा होता, तपस्वाध्याय निरत, अखंड तपस्या करणारा होता, स्वाध्याय करणारा म्हणजे नामजप करणारा होता. भक्तिमान गरुड ध्वजे, गरुड ध्वज असलेल्या भगवान महाविष्णूच्या विषयी याच्या अंतःकरणात भक्ती होती. सत्यवादी, हा नेहमी सत्य भाषणच करत होता. माझे या सत्यवादाचे तप वाचा केले बहुतकल्प म्हणायची दीक्षा ज्ञानोबरांनी या पुंडलिकापासूनच घेतलेली आहे. सत्यवादी जित क्रोध, हा कधी रागावत नव्हता, क्रोध त्याने जिंकलेला होता. जितेंद्रिय गुण सदा, सरासर्व काळ त्याने इंद्रियाचे गुण म्हणजे विषय सगळे जिंकून घेतलेले होते, सगळ्या विषयाला त्याने जिंकलेलं होतं. आणि असा हा पुंडलिक नावाचा भक्त चंद्रभागा पुष्करिणी निर्मिता विश्वकर्मणा सर्व प्राप प्रशमनी दर्शनान मुक्तिदा नृणाम. विश्वकर्म्यानं भीमेच्या विशिष्ट पात्रामध्ये चंद्रभागा नावाचा एक भाग पुष्करिणी पद्धतीनं निर्माण करून ठेवलेला. आणि ही चंद्रभागा पुष्करिणी कशी आहे, सर्व पापाचा नाश करणारी आणि दर्शन मात्राने जीवाला मोक्ष देणारी. त्या चंद्रभागेचं महात्म्य सांगत असताना असे, पुष्करात त्रिगुणा साभूत पंपायाश्च चतुर्गुणा समाना बिंदुसरसहा स्वर्गद्वारान महाधिका. चंद्रभागेचं महिमान सांगत असताना असं सांगितलंय, पुष्करच्या सरोवरापेक्षा तीन पटीनं चंद्रभागेचं महत्व अधिक आहे, पंपा सरोवराच्या पेक्षा चंद्रभागेचं महत्व चार पटीनं अधिक आहे,
आणि बिंदू सरोवर जे सरस्वतीच्या पात्रामध्ये भगवान कर्दम प्रजापतीला दर्शन द्यायला आले त्यावेळेला त्यांच्या आनंदाचे दोन आश्रू त्या सरोवरात पडल्यामुळे ते जे बिंदू सरोवर निर्माण झालं ते बिंदू सरोवराचं चंद्रभागेचं समान महत्व सांगितलं. समाना बिंदू सरसहा, बिंदू सरोवरा एवढं महत्व चंद्रभागेला आहे. आणि स्वर्गद्वारात महाअधिका हरिद्वार क्षेत्रापेक्षा सुद्धा चंद्रभागेचं महात्म्य कितीतरी अधिक आहे. म्हणजे कितीतरी अधिक आहे. कोण बोललं? भगवान शंकर बोलतात. आणि अशी ही जी चंद्रभागा पुष्करिणी आहे, निर्मला पुण्यतोयाच पुण्यद्विज निषेविता सुवर्ण पद्मकल्हारही पुष्पसंधेश शोभिता. अतिशय निर्मल पाणी तिथलं, पवित्र पाणी. अनेक पवित्र असलेल्या ऋषीवर्याने तिचं सेवन केलेलं आहे. सोनकमळ वगैरे त्या चंद्रभागा सरोवरामध्ये उमललेली असं ते सरोवर. तस्याच तटे महाभागा कृत्वाच आश्रमम उत्तमम. आणि या चंद्रभागेच्या तीरावर ते पुंडलिक नावाच्या महामुनीनं आश्रम केला. आणि त्या आश्रमामध्ये राहून त्यानं काय केलं? आश्रमात राहून एकस्मिन आश्रमे स्थित्वा शुश्रूषणम अतंद्रिता चकार पित्रोर धर्मात्मा महत्कालम महामती. अतिशय बुद्धिमान असलेल्या या पुंडलिक नावाच्या महामुनीनं त्या आश्रमामध्ये राहून अनेक दिवस पर्यंत आपल्या मायबापाची सेवा केली, माता पित्याची सेवा केली. पुंडलिकाने मायबापाची सेवा केली असं आपण म्हणतो, पण निळोबाऱ्या म्हणतात माता पित्याच्या मिसानं त्यानं पांडुरंगाची सेवा केली म्हणे. बरं का? आराधिला पुंडलिके जननी पूजनिया जनके, जननी पूजनिया जनके, जननी पूजनिया जनके. आराधिला पुंडलिके जननी पूजनिया जनके.